Now we are going to consider the application of an AP. व्यवहारामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला कुठे वापरता येतं, कसं वापरता येतं याच्या संबंधीची काही उदाहरणं या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये दिलेली आहेत, त्यांचा विचार करू. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड्स टू सेव रुपीज के, म्हणजे 1 जानेवारीला तिने 10 रुपये साठवले, 2 जानेवारीला 11 रुपये साठवले, 1 रुपया वाढवला, 3 जानेवारीला 12 रुपये साठवले, अशा पद्धतीने तिने कंटिन्यू केलं. कुठपर्यंत कंटिन्यू केलं? इफ शी डिसाइड टू सेव लाईक दिस देन ऑन 31 डिसेंबर 2016 व्हॉट वुड बी हर सेल. तर वर्षाखेरीला, कारण बघा 1 जानेवारीला सुरुवात केलेलं आहे आणि 31 डिसेंबर 2016 या ठिकाणी तिने थांबवलेलं आहे, तर 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या पूर्ण वर्षामध्ये तिचं सेव्हिंग किती झालं, शेवटच्या दिवशी तिच्याकडे किती पैसे असतील, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आता 2-3 गोष्टींची माहिती अत्यंत गरजेची याच्यासाठी, याच्यामध्ये की हे लीप इयर आहे का, कारण लीप इयर असेल तर 360 डेज आपल्याला घ्यावे लागतात, लीप इयर नसेल तर 365 डेज आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतात. मग या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की 2016 लीप इयर आहे, याला 4 ने भाग जातो म्हणून हे लीप इयर आहे, त्यामुळे या पूर्ण वर्षामध्ये 366 दिवस असणार आहेत. हा पहिला भाग महत्वाचा आहे. तुम्ही जर 365 दिवस घेतले तर गणित तुमचं या ठिकाणी चुकलं, म्हणजे पहिलं काम करायचं की हे लीप इयर आहे हे डोक्यात ठेवायचंय आणि त्या पद्धतीने या ठिकाणी 366 दिवस गृहित धरून या ठिकाणी याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचंय. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की रोज ती 1 रुपयाने वाढवते, म्हणजेच कॉमन डिफरन्स हा 1 झाला, म्हणजेच आपल्याला सांगता येतं की ज्या येणाऱ्या टर्म आहे 10, 11, 12, 13, 14 व्हॉटर मे बी त्या 365 दिवसापर्यंतच्या त्यांच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे, त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे 2 कन्सिक्युटिव्ह टर्म मधला हा 1 असणार आहे, म्हणजे ही टर्म येते. आणि आता इथं महत्वाची गोष्ट, आपल्याला असं सांगितलंय की व्हॉट वुड बी हर सेव्हिंग ऍट द 31 डिसेंबर 2016, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट सम ऑफ एंटर्स. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचार करायचा, अतिशय महत्वाचं असणारं गणित या ठिकाणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. As given in the example, the year is 2016, so it is a leap year. A leap year. So there are 360 days in that year. या वर्षामध्ये आपल्याला किती दिवस असलेले आढळून येतील, 366 दिवस असलेले आढळून येतील. सो वी नो दॅट टू फाइंड द सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स, वी नो दॅट एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी इज द फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामधल्या कोणकोणती किमती आपल्याला माहित आहेत त्याचा विचार करूया. एन इज इक्वल टू 360, कारण आपण दिवस या ठिकाणी पाहिले. त्यानंतर ए, दॅट इज द फर्स्ट टर्म, ए काय असणार आहे 10, ए इज इक्वल टू 10, आणि कॉमन डिफरन्स, कारण 10 नंतर 11, 11 नंतर 12, त्यामुळे या ठिकाणी डी विच इज इक्वल टू 1 रुपया हा कॉमन डिफरन्स या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या तिन्ही किमती या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने घेता येतात. या किमती आता आपण समीकरणामध्ये टाकूया. सो एस 366 इज इक्वल टू, म्हणजे पूर्ण वर्षातले पैसे, एन 366 बाय 2 इंटू 2 इंटू ए, ए दॅट इज 10, प्लस एन दॅट इज 366 मायनस 1 इंटू डी, कॉमन डिफरन्स इज 1, कॉमन डिफरन्स इज 1, सो दॅट इज इक्वल टू 366 डिवायडेड बाय 2 इन अ ब्रॅकेट 20 अधिक 365
पासष्ट, कारण 365 गुणिले 366 मधून एक गेले 365 राहिले त्याला एक ने गुणलं तर 365 या ठिकाणी आपल्याला मिळतात. सो 366 डिवाइडेड बाय 2 इंटू 365 आणि 20 385. या ठिकाणी दोन ने भाग होऊया, बे के बे बे 16 आणि बे चौक 8, 184 गुणिले 385 आणि या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतो या ठिकाणी 70,455 रुपये सानिकाचे त्या पूर्ण वर्षामध्ये एस 366 मध्ये आपल्याला झाले. तिचं सेविंग किती झालेलं आहे? 70,455 रुपये इतकं सेविंग झालेलं आहे. प्रयत्न करून बघायला तुम्हाला काय हरकत नाही, एवढं सेविंग या ठिकाणी आपल्याला झालेलं आढळून येतं. अशा पद्धतीने हे एक महत्वाचं गणित या ठिकाणी परीक्षेत आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हा गुणाकार व्यवस्थित करून जर उत्तर काढलं तर कुणीही या ठिकाणी चूक देणार नाही. सो फायनल उत्तर सानिकाच टोटल सेविंग इज रुपीज 70,455 ओनली झालेला आपल्याला आढळून येईल. एक्झाम्पल नंबर 4, देर इज एन ऑडिटोरियम विथ 27 रो, 27 रो दिलेले आहे त्या ऑडिटोरियम मध्ये. ऑफ सीट्स देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट, पहिल्या रांगेमध्ये 20 आहे. 22 सीट्स इन अ सेकंड, दुसऱ्या रांगेमध्ये 22 आहे. 24 सीट इन अ थर्ड रो, तिसऱ्या रांगेमध्ये 24 आहेत आणि 16 आहे. फाइंड द नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ सीट्स इन अ 15th रो, 15व्या रो मध्ये आता किती खुर्च्या असल्या पाहिजेत हे पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन दॅट ऑडिटोरियम, म्हणजे त्या पूर्ण ऑडिटोरियम मध्ये एकूण किती व्यक्ती या ठिकाणी बसतील किंवा किती सीट्स असतील असं विचारलेलं आहे. बाय गिवन टोटल नंबर ऑफ सीट्स इन अ फर्स्ट रो विच इज इक्वल टू, फर्स्ट रो मध्ये 20, इन अ सेकंड रो किती आहेत, इन अ सेकंड रो 22, अँड इन अ थर्ड रो देर आर 24 सीट्स. आता एक जर लक्ष घेतलं 20, 22, 24 प्रत्येक पुढच्या रो मध्ये दोन सीट वाढलेले आपल्याला आढळून दिसतात, म्हणजे ती कन्सिस्टन्सी आहे. म्हणून सो 20, 22 and 24 are in AP. From this, A is equal to 20 and D is equal to 2. दोन किमती या ठिकाणी आपल्याला मिळाल्या. पहिल्यांदा आपल्याला कळलं की 15व्या रो मध्ये असणाऱ्या सीटची एकूण संख्या. सो वी नो दॅट TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. सो T15 इज इक्वल टू A दॅट इज अ 20 प्लस N दॅट इज 15 मायनस 1 इंटू D दॅट इज अ 2 विच इज इक्वल टू 20 प्लस 15 मधून 1 गेले 14 गुणिले 2. सो 20 प्लस 14 दोन्ही 28. सो T15 इज इक्वल टू 48, म्हणजे आपल्याला सांगता येईल की 15व्या रो मध्ये एकूण सीट किती असतील, 48 इतक्या असतील. हे झालं पहिल्याच उत्तर. नंतर आपल्याला विचारले की टोटल त्या ऑडिटोरियम मध्ये सीट किती असतील. आता आपल्याला दिलेले या ठिकाणी 27 रो आपल्याला दिलेले आहे. सो टू फाइंड टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम, वी नो दॅट SN इज इक्वल टू N बाय 2 इंटू 2A प्लस N मायनस 1 इंटू D. आता यामधल्या कोणकोणत्या किमती आपल्याला माहित आहेत त्याचा विचार या ठिकाणी करूया. आपल्याला आपण आत्ताच पाहिलेलं आहे A या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 20, A ची किंमत 20,
डी ची किंमत एक आणि एन ची किंमत आता आपल्याला 27 रो दिलेली आहे त्यामुळे एन ची किंमत आपण किती घेणार आहोत 70 त्यामुळे हे समीकरण काय होईल वर्ष एस 27 बरोबर 27 भागिले 2 कंसामध्ये 2 इंटू ए दॅट इज 2 इंटू 40 प्लस 27 वजा 1 गुणिले डी ची किंमत या ठिकाणी आपल्याला माहित आहे 2 सो 2 27 भागिले 2 कंसामध्ये 20 दुनी 40 अधिक 27 मधून 1 गेले 26 गुणिले 2 विच इज इक्वल टू 27 डिवाइडेड बाय 2 इंटू 40 26 दुनी 52 बरोबर 27 भागिले 2 गुणिले 92 बेचोक 8 बेसख 12 27 गुणिले 46 आणि यांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला आढळून आलेला आढळून येतो 1242 1242 ही किंमत आली एस 27 याची आणि त्यामुळं टोटल नंबर ऑफ सीट्स इन दॅट ऑडिटोरियम इज इक्वल टू 1242 अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे ऑल रीडिंग्स वेअर इन एपी म्हणजे आता काढायची गरज नाही एपी मध्ये आपल्याला दिलेले आहे. सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 degree Celsius मोर दॅन सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 degree Celsius देन फाइंड द टेम्परेचर ऑन अदर 5 days तर राहिलेल्या 5 दिवसाचं टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे किंवा विचारलेलं आहे. आता इथं ऑलरेडी आपल्याला एपी मध्ये दिलेलं असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला परत त्या काढायची गरज नाहीये. त्यामुळं फ्रॉम द गिवन एक्झाम्पल डेट्स सुरुवात कुठं आहे मंडे त्यानंतर या ठिकाणी ट्यूसडे त्यानंतर या ठिकाणी वेनसडे त्यानंतर थर्सडे त्यानंतर फ्रायडे आणि त्यानंतर सॅटरडे 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने 6 दिवसाचं टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. टेम्परेचर कशात दिलेलं आहे डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेले आहे आणि त्या कंडिशन्स या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला एक डायरेक्ट दिलेले आहे इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 त्यामुळे इकडं वेनसडेचं -30 आपण या ठिकाणी लिहू शकतो. वेनसडेचं जर -30 आहे असं जर आपल्याला सांगितलं असेल तर बाकीच्यांचं टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आपण हे टेम्परेचर मानणार आहोत. कसं मानणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की दिलेल्या या 6 दिवसाचं टेम्परेचर एपी मध्ये त्यामुळे मंडेचं टेम्परेचर A-2D त्यानंतर ट्यूसडेचं टेम्परेचर A-D आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. वेनसडे जे दिलेलं आहे ते या ठिकाणी ए मानणार आहोत. त्यानंतर थर्सडेचं A+D फ्रायडेचं A+2D आणि सॅटरडेचं A+3D या पद्धतीने ही टेम्परेचर आपण मानून घेतलेली आहे. अकॉर्डिंग टू द कंडिशन या सगळ्या टेम्परेचर मध्ये या ठिकाणी आपल्याला 2 कंडिशन दिलेले आहेत. काय दिलेले आहेत द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 degree मोर दॅन सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे त्यामुळे या ठिकाणी अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आता पहिल्यांदा सम ऑफ मंडे अँड सॅटरडे मंडे आणि सॅटरडे आता मंडेचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी A-2D आणि सॅटरडेचं जर पाहिलं तर सॅटरडेचं A+3D या दोघांच्या टेम्परेचरची असणारी बेरीज बरोबर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 5 + कशाची बेरीज दिलेली आहे
वॉज 5% मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे. ट्यूसडेच टेम्परेचर ए मायनस डी. आणि काय म्हटलेलं आहे सॅटरडे, अगेन सॅटरडे ए प्लस थ्री डी. ए प्लस थ्री डी ही कंडिशन एकदा लक्षात आली की गणितामध्ये फारसं काही या ठिकाणी आपल्याला नाहीये. आता याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ए प्लस थ्री डी, ए प्लस थ्री डी कॅन्सल झाले. सो ए मायनस टू डी इज इक्वल टू फाईव्ह प्लस ए मायनस डी. आता याशिवाय ए ची किंमत आपल्याला माहित आहे किती दिलेली आहे, ए ची किंमत मायनस थर्टी. त्यामुळे ही मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस, त्यामुळे मायनस थर्टी मायनस टू डी प्लस फाईव्ह प्लस मायनस थर्टी, कारण या ठिकाणी याची किंमत मायनस थर्टी दिलेली आहे, मायनस डी. त्यामुळे हे समीकरण काय होईल, मायनस थर्टी मायनस टू डी इज इक्वल टू फाईव्ह मायनस थर्टी आणि मायनस डी. अगेन मायनस थर्टी मायनस थर्टी कॅन्सल, हे वजा डी इकडे आले, मायनस टू डी प्लस डी इज इक्वल टू फाईव्ह, हे इकडे आले की प्लस झाले, मायनस टू डी मधन प्लस डी गेले, मायनस डी इज इक्वल टू फाईव्ह. सो डी इज इक्वल टू मायनस फाईव्ह डिग्री. आणि या पद्धतीने डी ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आलेल्या डी च्या किमतीवरून आता सगळ्यांची दिवसाची टेम्परेचर या ठिकाणी आपण मिळवू शकतो. त्यापैकी वेनसडेचं काढण्याची काही गरज नाही आहे. सो टेम्परेचर ऑफ द रेस्ट डे मंडे, पहिल्यांदा मंडे, इज इक्वल टू ए मायनस टू डी. ए मायनस टू डी ए ची किंमत या ठिकाणी मायनस थर्टी मायनस टू इंटू डी ची किंमत मायनस फाईव्ह. सो इज इक्वल टू मायनस थर्टी प्लस पाच दुनी दहा, हे अधिक मध्ये येतात, त्यामुळे या ठिकाणी या दिवसाचं टेम्परेचर असेल मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस, मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस. याच पद्धतीने मंडे झालं, ट्यूसडे इज इक्वल टू ए मायनस डी. ए ची किंमत मायनस थर्टी मायनस ऑफ मायनस फाईव्ह. सो मायनस थर्टी प्लस फाईव्ह विच इज इक्वल टू मायनस ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस. त्यानंतर वेनसडेची काढायची गरज नाही कारण ते ऑलरेडी तीस दिलेलं आहे. थर्सडे ए प्लस डी, थर्सडे ए प्लस डी विच इज इक्वल टू मायनस थर्टी प्लस मायनस फाईव्ह विच इज इक्वल टू मायनस थर्टी मायनस फाईव्ह मायनस थर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस. थर्सडे झालं, फ्रायडे, फ्रायडेची असणारी किंमत आहे ए प्लस टू डी विच इज इक्वल टू ए मायनस थर्टी प्लस टू इंटू मायनस फाईव्ह. सो मायनस थर्टी मायनस टेन मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअस. अँड लास्ट दॅट इज सॅटरडे, ए प्लस थ्री डी, ए प्लस थ्री डी विच इज इक्वल टू मायनस थर्टी प्लस थ्री इंटू मायनस फाईव्ह विच इज इक्वल टू मायनस थर्टी मायनस फिफ्टीन विच इज इक्वल टू मायनस फोर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर्स मिळतात, मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी फाईव्ह, नंतर थर्टी मायनस थर्टी फाईव्ह, फोर्टी आणि मायनस फोर्टी फाईव्ह. अशा पद्धतीने पूर्ण आठवड्याची टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला मिळतात. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचं गणित आपल्याला सांगता येतं.